ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्तानं ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर आहेत. संजय राऊतांनी यावेळेला तासगावमधील आर आर पाटलांच्या समाधीस्थळी भेट देत अभिवादन केलं, तसंच आर आर पाटलांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आहे. संजय राऊत यांचा सांगलीचा हा दौरा. वास्तिक साहेबांना भेटलो आणि मी, विशाल पाटील, पुत्रराज पाटील, आम्ही तिघांनी दीर्घकाळ त्यांच्याशी चर्चा केली. गेल्या 2 दिवसातल्या ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावरही आम्ही इथं चर्चा केली आणि आम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीने सकारात्मक रिस्पॉन्स हा शनी तला साहेबांनी, मुकुल वास्तिक साहेबांनी दिलेला आहे. सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांनी म्हटलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नोटबंदी बंद करावी. ते कुणा बाबतीत बोलतात मला माहीत नाही. त्यांच्या धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, मला माहीत नाही. मी पुन्हा सांगतो, ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि त्यांनी, मला असं वाटतं, फार असं महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करण्याची आवश्यकता नाही. आम्ही संयमाने, आम्ही आमच्या पक्षाअंतर्गत लोकशाही प्रक्रियेतनं सांगलीची जागा ही मागत आहोत. इथपर्यंत आत्तापर्यंत कुणावरही आम्ही काही टीका टिप्पणी केलेली नाही, पण संयमाची परीक्षा बघू नये एवढीच माझी या ठिकाणी नम्र विनंती. 19 तारखेला तिथे नॉमिनेशन होणार, अजून वेळ आहे, त्यामुळे पुन्हा एकदा चाचपणी होण्याची कोणत्या पक्षाचा किती बळ आहे याची गरज वाटते तिथे. नाही, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, आज आम्ही तिघच नाही, आम्ही सगळेजण सातत्याने काँग्रेसचे जे जिल्ह्यातले नेते आहोत, आम्ही आमच्या नेत्यांना भावनी मांडत आहोत. नेत्यांकडनं आता काय आदेश येतात त्यांची आम्ही वाट पाहतोय. धन्यवाद. संजय राऊतांनी धाडस असल्यास नाव घेऊन बोलावं असं आव्हान विश्वजित कदमांनी संजय राऊतांना दिलंय. महाविकास आघाडीत वातावरण खराब होईल असं राऊतांनी बोलू नये असा सल्ला देखील त्यांनी दिलाय.